मार्कशीट केन्ना दितले म्हणून बिकॉज अंडरग्रेजुएटची एग्जाम जी आसा ती जुलय म्हयन्यान जाल्ली चार म्हयने जाले अजून भुरग्यांक रिजल्ट गावूंक ना बिकॉज ऑफ दीस स्टुडंट्स आर फेसिंग प्रॉब्लम स्टुडंट्स आर नॉट गेटिंग एडमिशन्स स्टुडंट्स आर नॉट गेटिंग जॉब विथ अनएम्प्लॉयमेंट रेट इतलो वाडला बट स्टील दीस युनिवर्सिटी द फेल्ड एडमिनिस्ट्रेशन रन बाय द VC द रजिस्ट्रार एन्ड द COE हेज फेल्ड टू डिक्लेर द रिजल्ट फर्स्ट ऑफ ऑल गोवा युनिवर्सिटी हेज वायलेटेड देयर ओन रूल ओन ऑर्डिनन्स विच सेज दॅट विदीन 8 weeks रिजल्ट शूड बी डिक्लेर आतां 4 महिने जाले अजून रिजल्ट डिक्लेर जावंक ना आनी हेचो कारण कितें
वेन दीस वी सी वॉज अपॉयंटेड तेन्ना एक तेणें इंटरव्यू दिल्ली ऑन टायम्स ऑफ इंडिया एंड तेणें म्हटलें की आय एम क्रिएटींग एन आय टी इंटरफेस टू डिक्लेर रिजल्ट विद इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टायम. खंय तुजो शॉर्ट पिरियड ऑफ टायम? 4 महिने जाले आजून तुजो रिजल्ट डिक्लेर जायना. हेजो कारण कितें? भुरग्यांक एडमिशन गावना, भुरग्यांक जॉब मेळना, हेजो जबाबदार कोण? आनी वेन स्टुडंट्स गो टू द कंट्रोल ऑफ एग्जामिनेशन विचारपाक तुमकां रिजल्ट केन्ना गावतलो, ते म्हणटा आमकां खबर ना. ते म्हणटा प्रोविजनल मार्कशीटाक अप्लाय कर. एंड स्टुडंट्स हॅव अप्लायड फॉर प्रोविजनल मार्कशीट. प्रोविजनल मार्कशीट केन्ना अप्लाय करची पडटा? जेन्ना आपल्याक मार्कशीट नासता भुरग्याक. वेन अ स्टुडंट लुजीस द मार्कशीट, वेन अ स्टुडंट मिसप्लेस द मार्कशीट, तेन्ना एक प्रोविजनल मार्कशीट म्हणून अप्लाय करची पडटा. बट इन दीस इयर स्टुडंट हॅव टू अप्लाय द प्रोविजनल मार्कशीट बिफोर दे गेट मार्कशीट. कळ्ळें न्हू? आनी प्रोविजनल मार्कशीट अप्लाय करपाक युनिवर्सिटी आस्किंग मनी. देर इज स्कॅम इन गोवा युनिवर्सिटी बिकॉज ऑफ प्रोविजनल मार्कशीट. बिकॉज ऑफ गोवा युनिवर्सिटी भुरग्यांक रिजल्ट मेळूंक ना, बिकॉज ऑफ गोवा युनिवर्सिटी भुरग्यांक जॉब मेळना, बिकॉज ऑफ गोवा युनिवर्सिटी भुरग्यांक एडमिशन मेळना. आनी ऑन टॉप ऑफ दॅट युनिवर्सिटी इज आस्किंग मनी फ्रॉम द स्टुडंट्स फॉर द प्रोविजनल मार्कशीट. दीस इज अ हायक गोवा युनिवर्सिटी इज डुईंग. तुमचे खातीर भुरगे त्रासना आनी तुमी पयशे विचारता. एंड 295 रुपीज इज आस्क्ड बाय इच स्टुडंट हू इज अप्लायींग फॉर प्रोविजनल मार्कशीट. हजारांनी भुरग्यांनी मार्कशीट अप्लाय केला. लाखांचो स्कॅम हो, लाखांचो स्कॅम. द स्कॅम इज नॉट जस्ट ऑफ 100 रुपीज, द स्कॅम इज ऑफ लॅक्स ऑफ रुपीज. एंड द स्कॅम इज डन बाय द गोवा युनिवर्सिटी. द स्कॅम इज डन बाय द कंट्रोल ऑफ एग्जामिनेशन बिकॉज दे नो की स्टुडंट्सांक मार्कशीट जाय. दे नो स्टुडंट्सांक जॉबाक अप्लाय करपाक जाय. दे नो त्या स्टुडंट्सांक एडमिशन जाय. तो जग मारून स्टुडंट पयशे दितले म्हणून 295 रुपीज. एंड दे आर टेकिंग एडवांटेज ऑफ दीस सिट्युएशन. दे आर टेकिंग एडवांटेज ऑफ स्टुडंट्स एंड दे आर टेकिंग मनी फ्रॉम द स्टुडंट्स. 295 रुपीज ते घेता फ्रॉम थाउजंड ऑफ स्टुडंट. देर आर लॅक्स ऑफ स्कॅम इज गोईंग ऑन द युनिवर्सिटी. एंड एज पर द ऑर्डिनन्स इफ अ स्टुडंट फेल टू पे द फीज, एग्जामिनेशन फीज ऑन ड्यू डेट, ताका पे करचे पडटा एक्स्ट्रा फीज. 295 रुपीज पर डे स्टुडंट हॅज टू पे. आनी तेन्ना युनिवर्सिटी घेता पयशे. आनी आतां युनिवर्सिटी स्वता आपलो कायदो म्हणटा ऑफ नॉट डिक्लेरिंग द रिजल्ट ऑन टायम, देन युनिवर्सिटी शूड पे द स्टुडंट्स पेनल्टी. 295 रुपीज युनिवर्सिटी शूड पे ऑल द स्टुडंट्स राईट फ्रॉम जुलय, जेन्नासून एक्झाम सोंपला तेन्नासून. एक दी स्टुडंट्स आर अनएम्प्लॉयड स्टुडंट्स. हांगा कितें तरी हेल्प जातली. ऑन टॉप ऑफ दॅट दे आर टेकिंग मनी बिकॉज ऑफ दीस फेल एडमिनिस्ट्रेशन. आमचो गोंयचो युनिवर्सिटीचो रँक 96 पावला. बाय नेक्स्ट इयर गोवा युनिवर्सिटी विल नॉट बी देन टॉप 100 युनिवर्सिटी लिस्ट. दे वील बी आउट ऑफ 100 युनिवर्सिटी लिस्ट. एंड बिकॉज ऑफ दीस सीएम दर एक कॉन्स्टिट्युशन भोंवता. सरकार तुमचे दारी करता. हांव सीएमाक सांगूं सोदता, तूं इलेक्शन पुर्ती करता आसतलो, तूं एक दीस काडून सरकार तुमच्या युनिवर्सिटीन कर आनी एग्जामिनेशन सेक्शन तूं विजीट कर आनी पळय की रिजल्ट कित्याक दिवंक ना युनिवर्सिटीन. आनी रिजल्ट दी भुरग्यांक, मार्कशीट दी भुरग्यांक. भुरग्यांक जॉब जाय, भुरग्यांक एडमिशन जाय. एनएसयूआय गोवा आतां हांगा आयला. हांगा VC ना, हांगा रेजिस्टर ना, हांगा COE ना, हांगा कोडूच ना. चलयता कोण युनिवर्सिटी? बंद करात युनिवर्सिटी जायना जाल्यार. तुमी समज इतलो तुमी युनिवर्सिटी इज अ ऑटोनॉमस बॉडी. तुमी इतलो व्हडलो पोजिशन घेता आनी तुमी हें ना युनिवर्सिटी. तुमी कोण इशू आयकपाक स्टुडंट्साचो कोडूच ना हांगा. तर फायदो कितें युनिवर्सिटीचो? NSUI will sit here until we get justice. NSUI will sit here until we get a concrete answer from the university. आमचे दोनूच डिमांड आहा. पहिलो डिमांड ते प्रोविजनल मार्कशीट दिता युनिवर्सिटी, दॅट शूड बी गिवन फॉर फ्री बिकॉज इट्स युनिवर्सिटी हू फेल टू गीव द मार्कशीट ऑन टायम. सो दॅट इज देअर फॉल्ट, नॉट स्टुडंट्स फॉल्ट. सो दे शूड गीव द मार्कशीट फॉर फ्री, प्रोविजनल मार्कशीट फॉर फ्री. एंड दे शूड डिक्लेर द रिजल्ट एज सून एज पॉसिबल. जेन्ना पर्यंत आमकां कॉन्क्रीट आन्सर गावना तेन्ना पर्यंत आमकां वयचें ना. आनी खुबशे स्टुडंट्सांनी प्रोविजनल मार्कशीटाक अप्लाय केला. खुबशे स्टुडंट्सांनी प्रोविजनल मार्कशीटाक 295 रुपीज पे केला. लाखांनी पयसो ऑलरेडी हेंच्या अकाउंटान गेला. आमी जेन्ना पर्यंत हे ब्लॅक एंड व्हायट ऑन पेपर बरयना की द फीज, प्रोविजनल मार्कशीट फीज वील बी रिफंडेड एंड वील नॉट बी टेकन हँड्स फोर, तेन्ना पर्यंत आमी वयचें ना. आमकां कॉन्क्रीट ऑन पेपर जाय दॅट रिफंड फीज दितले भुरग्यांक आनी प्रोविजनल मार्कशीटाक पयशे घेवचे ना हँड्स फोर आनी रिजल्ट डिक्लेर करतले म्हणून. तेन्ना पर्यंत आमी हांव वचचे ना. आमी हांगाच बसतले प्रोटेस्टाक. आमच्या घरांत दिसभर विचारता रिजल्ट केन्ना, रिजल्ट केन्ना काय म्हणून. फेल काय विचारता. आनी आमकां 7 महिने आयला घरांत आसता, जॉब मेळना. आमचे वीक मेरेन दोनी फर्स्ट 5th सेम आनी 6th सेम रिजल्ट मेळपाक जाय. अरे आमकां जाय, आमकां जाय, आमकां जाय.
रिक्वेस्ट करा चार महीने जाले तुमचे घरान कोण स्टूडंट आई टोल्ड यू व्हाट दे हैव टोल्ड मी भाई सांग तुमचे घरान कोण स्टूडंट असले चार महीने रिजल्ट गावना तर तुमका बरे दिसतले स्टूडंट्स बेकार आ स्टूडंट ऍडमिशन मिळाना तुम्ही दादा स्टूडंट आम्ही घेतले तुम्ही तला बोलून सगळे तो या तुम्ही दादा चांगला नाम सगळे दादा नका सर तो ओपन कर सर ओपन कर सर ओपन कर सर ओपन कर ओपन कर सर ओपन कर ओपन कर सर 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 गोयभर सांभाळता स्टुडंटा खातीर तुम्ही सांगू शकता मात्र दादान धाड म्हणून तुम्ही रिक्वेस्ट करात मरे देट इज नॉट सर यो लॉस हॅव ऑथॉरिटी ना ना तुम्ही त्याला सांगत नू रिक्वेस्ट करात नू तुम्ही ते करू रेडी ना आमची ऑथॉरिटी नाही मी रे पण त्याला सांगत नू मॅडम तुम्ही सांगत दादा ना विचारत नाही का देट इज नॉट ऑथॉरिटी मी करतो विचारत नाही सगळे काय करत आहे सगळे तू विचारू होतो ना मनात फोन आम्ही उलयता तुझ्या मनात ना रिझल्ट जावपाक भुरग्यांक तू विचारू होतो ना ना तू विचार सोदत ना जर तुझ्या मनानूच नसतं रिझल्ट जावपाक फक्त आमचे नाव सांग आम्ही फक्त साहेब म्हणून धाड मरे सो काम जे स्मूथली जाऊंक जाय शंभरांनी स्टाफ काम करता काम स्मूथली कित्याक जायना हरशी कितें जातालें खबर आहा जेन्ना एग्जाम जाताली करेक्शनाक टिचरी हांगा येताले आनी करेक्ट करताले बिफोर पेंडेमीक पूण आतां बिकॉज ऑफ पेंडेमीक पेपर्स हॅव बीन करेक्टेड इन द कॉलेज इट सेल्फ फक्त मार्क्स कॉलेजीसून युनिवर्सिटी धाडटा सो दीस प्रोसेस शूड बी फास्टर दॅन प्रिवियस प्रोसेस
बट स्टील यूनिवर्सिटी हैज फेल्ड तो सीओई काहीच खबर ना सीओई लिबे रहा सीओई खबर ना खूं वयता पिकनीक वयता खूं वयता आज बीसीएन रजिस्ट्रार खंय भोंवपाक गेला दिसता खंय गेला बीसीएन रजिस्ट्रार फेल ऑफ एडमिनिस्ट्रेशन आनी युनिवर्सिटी युनिवर्सिटीन तुमी पळयत जाल्यार ग्रिव्हन्स सेल म्हणून आसा स्टुडंट ग्रिव्हन्स सेल तूं खंय आहा तूं चलता तरी ग्रिव्हन्स सेल आयकून तरी घेता स्टुडंटाचे समज सीओई कडेन येदी व्हडली बिल्डींग आसा दोन फ्लोराची शंबरांनी स्टाफ काम करता समज जायना जाल्यार ती आमकां ती एनएसओ वील हँडल इट एन्ड वी वील डिक्लेर द रिजल्ट चल्ला कितें जेन्ना आमकां रिजल्ट गावना तेन्ना आमी वयचे ना हांगासून मॅडम कितले 10 मिनटां जावन गेली मरे कितले वगत रावपाचे 4 म्हयने रावले स्टुडंट आनी रावचे ना आमी मॅडम पाळू कॉन्क्रीट आन्सर जाय तेंचे कडेन बिकॉज सीओई फेल मिझरेबली आनी काय ना अरे पात्र टार्गेट करून सोडटा तुम्ही आमकां टार्गेट करून सोडटा तुम्ही चांगले दादन जाय म्हणून मॅम यू आर नॉट सर्चिंग इन ऑन्टेलिटी सेम थिंग यू डू फॉर अ रिझल्ट ना ना दोन बायक आमका ऐक तरी आमचे पुढे तू तुझी तोंडा किती तू वयता We want justice.
पड़ा अजून पट्टा कॉपरेट करपाक रेडी आ आम्हाला झगडी करून येऊ ना आम्ही स्टुडंट आम्ही कॉपरेट करपाक रेडी आ फक्त जे फ्रॉम डिफरंट डिफरंट कॉलेजीस आयला हांगा तेंका फक्त तुमचो आवाज ऐकूंक जाय तेंका सो तेंका 10 जाणां धाडटा तुम्ही यात आमच्या वांगडा वी आर रेडी टू कॉपरेट धाडत तेंका जाय ते जे करून तुमची दादागिरी युनिव्हर्सिटी कोण तांचे बापायली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनिव्हर्सिटी ते मेळूंक सोदना म्हटल्या दोग जाण म्हटल्यार कितें करूंक सोदता आमच्या दोग जाण करूंक सोदता 10 जाण धाडटा फक्त आमकां अशें म्हणूंक जाय आनी कॉन्क्रीट आन्सर दिवंक जाय तुमी पासून आमी रावता हांगा जाय तुमी या जाणा आमच्या वांगडा तुमी वचून विचारूं येता आमी रावता हांगा आमी हांगाच रावता कोण धाडात हांगा परतून येवचे ना सीओ सेटींग करता परतून येवचे ना मारता तुमचे खूप काम असतील मॅडम दादा 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 दादा
बेस्ट धड़ा है पांच जन आता दोन मिनट ना पांच जन नाउ नाउ इट इज युअर टर्न टू मेक अ डिसीजन आई एम सॉरी तुम्ही मागे डिसाइड करा मारे तिच्या वरून आता पांच जन के उठता था तो आमचं विषय चालतो आमचं सुटआउट करपाक त्यांच्या कडे जाऊ ना आमचं सॅटिस्फॅक्टरी रिप्लाय गाव ना आणि त्याच्यातून उठचे ना त्यांनी बसते बस बसते कुठून बाकीचे कोणतं बाकीचे कोण खूब करते तो पूरा